ह्या भागात आपण बघणार आहोत अपोजिट साइड्स अँड अँगल ऑफ क्वाड्रिलेटर. अपोजिट साइड्स म्हणजे विरुद्ध किंवा समोरील बाजू आणि अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध किंवा समोरील कोण. आता सर्वप्रथम बघू आपण अपोजिट साइड्स. आता अपोजिट साइड्स म्हणजे ह्या बाजूच्या विरुद्ध ही समोरची किंवा ह्या बाजूच्या समोरची, ह्या विरुद्ध बाजू असतात. मग सर्वप्रथम आपण याचे नाव लिहून घेऊ, साइड्स एक्स वाय आणि साइड डब्ल्यू झेड. साइड एक्स डब्ल्यू आणि साइड वाय झेड. मित्रांनो, ह्या जर जोड्या आपण पाहिल्या तर या लक्षात येते की ह्या बाजूच्या नावात आणि ह्या बाजूमध्ये आपल्याला एकही पॉइंट सामायिक दिसत नाही किंवा एकही शिरोबिंदू सामायिक दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजू पण आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कोणताही पॉइंट किंवा कोणतीही बाजू सॉरी शिरोबिंदू ही सामायिक दिसत नाही. यावरून आपल्याला लक्षात येतं की विरुद्ध बाजूंच्या जोडीमध्ये कोणताही बिंदू हा शिरोबिंदू हा सामायिक नसतो. त्याचप्रमाणे अपोजिट अँगल बघू. अपोजिट अँगल म्हणजे वायच्या अपोजिट डब्ल्यू अँगल आणि एक्सच्या अपोजिट झेड अँगल. आपण सर्वप्रथम त्यांच्या जोडे लावून घेऊ, वाय एक्स वाय झेड अँगल एक्स वाय झेड आणि त्याच्या विरुद्ध डब्ल्यू एक्स डब्ल्यू झेड अँगल एक्स डब्ल्यू झेड. आणि दुसरी जोडी आहे अँगल वाय एक्स डब्ल्यू आणि याचा विरुद्ध झेड आहे म्हणून वाय झेड डब्ल्यू अँगल वाय झेड डब्ल्यू. जर ह्या जोड्यांमध्ये पण आपण बघितलं तर आपल्याला कोणतीही बाजू ही सामायिक दिसत नाही. म्हणजे दोघही जर आपण जोड्या पाहिल्या त्या ठिकाणी कोणतीही बाजू आपल्याला सामायिक दिसत नाही. म्हणजे विरुद्ध अँगल मध्ये दोन कोणांच्या जोडीमध्ये कोणतीही बाजू ही सामायिक नसते. या अशा अँगलला आपण अपोजिट अँगल असे म्हणतो. मग आपल्याला अपोजिट साइड्स आणि अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलेटर या फिगरवरून आपण पाहिले अपोजिट साइडच्या दोन पेयर्स तयार होतात आणि अपोजिट अँगलच्या दोन पेयर्स तयार होतात.